नमस्कार मित्रांनो, तर हसता हसवता या नाटकामध्ये आपण अमोलदादाशी भेटलेलो, त्याचा इंटरव्ह्यू आपला झालेला, त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आता या नाटकातले म्युझिक डिरेक्टर आपल्यासोबत आहेत, पुरुषोत्तम बेर्डे सर. तर आपण त्यांना भेटूया आणि बरेच वर्षांनी आणि बरेच नाटकानंतर ते या नाटकापासून परत एकदा म्युझिक या डिपार्टमेंटमध्ये सुरू करत आहेत आणि आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जसं आपण आता सांगितलं की तुम्ही बरेच नाटकांनंतर या नाटकामध्ये हसता हसवता यामध्ये परत तुम्ही म्युझिकमध्ये पदार्पण करून आपल्या प्रेक्षकांसमोर येत आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला अनुभव आणि काय? छान आहे. ॲक्च्युली परत म्हणजे हे दुसरं नाटक अलीकडच्या काळातलं. नुकतंच मी संजा छाया नाटकाला म्युझिक केलं होतं आणि ते मी जवळजवळ 30-31 वर्षांनी एका वेगळ्या डिरेक्टरसाठी संगीत केलं. त्याच्या आधी मधल्या काळात मी माझ्याच नाटकांना म्युझिक केलं. मी थांबवलं जेव्हा म्युझिक 89-90 साली, तोपर्यंत माझ्या जवळजवळ 60-61 नाटकांना मी बॅकग्राऊंड म्युझिक केलं होतं आणि ते खूप व्हायला लागलं म्हणून, कारण मला मी बेसिकली लेखक, दिग्दर्शक, संगीतकार सगळं असल्या कारणाने माझी स्वतःची प्रोडक्शन करायला मला वेळ मिळायचा नाही आणि मग सिनेमा एका काळी चालू होता ते सगळं, मग ते थांबवलं मी. आणि मग आत्ता अलीकडे चंद्रकांत कुलकर्णींनी मला संजा छाया नाटकाच्या संगीतासाठी बोलवलं. मला जरा ते त्याच्याबरोबर काम केलं नव्हतं आणि माझी इच्छा स्वतःची होती त्याच्यावर काम करूया म्हणून मी ते केलं. कुमार सोनीबरोबर मी पूर्वी खूप नाटकं केलेली आहेत आणि आमचं खूप चांगलं ट्युनिंग आहे. त्याचं रातराणी म्हणा किंवा वासूची सासू त्या काळात आलेलं, त्याचं मी संगीत केलं होतं. मग आता मी करतोय म्हटल्यानंतर त्याने पण मला विचारलं की तू करशील का. तर मी ही टीम चांगली आहे. अभिरामच्या पाहुणा नाटकाचं म्युझिक मी केलं होतं आणि ही सगळी टीम मला जवळची आहे, खूप आवडली. त्यामुळं एक कॉन्फिडन्स असतो की यांच्याबरोबर आपल्याला एक आनंद मिळेल, एक समाधान मिळेल. आणि त्यामुळे ह्या नाटकाचे सूत्रधार जे आहेत शेरखाने, त्यांनी सुद्धा संपर्क साधला आणि त्यांनी आमच्या जाऊबाई जोराचे काही पूर्वी शो केले होते माझ्या नाटकाचे. तर हे सगळं असं एक जुळून आलं आणि मुळात मी जेव्हा रिहर्सल बघितली तेव्हा मला स्क्रिप्ट पण आवडलं, म्हणजे काहीतरी स्कोप आहे याच्यामध्ये करायला. हां, आणि त्यात खूप असं ह्या नाटकात संगीत कॉन्ट्रीब्युट करतं, एक पार्ट होऊन जातं या नाटकाचं. आणि चार कलाकार आहेत, सगळे ताकदीचे कलाकार आहेत, त्यामुळे मजा आली काम करायला. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक नाटकांना म्युझिक दिलंच असं, ते या नाटकामध्ये आपण हसता हसवतं नाटक पण नव्यानं सुरू होतं आहे, तर म्युझिक तुमच्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं की या नाटकात असं काय वेगळं आहे किंवा स्टोरी वाईज किंवा म्युझिकमध्ये तुम्हाला करायला काय मजा येते, असं काय तो एक एलिमेंट? हां, ह्याच्यामध्ये वेगळेपणा असा आहे की दोन दोन कपल्स आहेत, अशी जरी असली ना तरी सुद्धा म्हणजे एक स्त्री आणि दोन पुरुष असं हे नाटक आहे. ट्रँगल असा वेगळा आहे आणि त्याच्यातून लेखक आता काय सोल्युशन काढणार हा ह्या पॉईंटपर्यंत ते नाटक जातं, त्यामुळे ती मजा येते बघायला, बघताना वाचताना मजा येईल. आणि त्याला म्युझिकचा हा मुलामा चढवायला काही बरीच कारणे आहेत, त्याच्यामुळे कारणं आहेत. म्हणजे नाटक ज्या नोटवर सुरू होतं थोडंसं पौराणिक प्रकार त्याच्यामध्ये येतो, काही अशा देवदेवतांच्या एखादा ह्याच्याने सुरू होतं की असं वाटतं की याला थोडंसं म्युझिक करता येईल आणि ते करता करता एकदम सिव्हिल आताच्या करंट मॉडर्न टीम मॉडर्न आणि सगळं यूथचा प्रकार आहे, म्हणजे तरुणांना आकर्षित करणारं म्युझिक या नाटकाचं करावं असं मला वाटलं आणि ती तिथे जमलं ते सगळं त्या पद्धतीने. तर 17 जून पासून आपले प्रयोग सुरू होत आहेत आणि पहिले दिनानाथलाच प्रयोग आहे, तर तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू म्युझिक साठी आणि परत एकदा धन्यवाद की वेळात वेळ काढून आपल्या प्रेक्षकांसमोर तुम्ही आलात आणि थोडीशी माहिती दिली. तर परत एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि यस, भेटत राहूया अशाच माध्यमातून. थँक्यू 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 सर.